नमस्कार, मी आकाश शेनार, तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारतच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत. तर सध्या महाराष्ट्रात एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रुपवरील व्हॉट्सअप ग्रुपवरील ग्रुपमध्ये हा स्क्रीनशॉट व्हायरल झालेला आहे. ह्या स्क्रीनशॉटमध्ये काय आहे की दोन पत्रकार जे आहेत त्या दोन पत्रकारांमधील ही खासगी बातचीत आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी नाना पटोले नाही म्हणतात. नागपुरात ऑफ द रेकॉर्ड नाना पटोले असं बोलले की वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेणार नाही. तर ही चाट दोन खासगी दोन पत्रकारांची खासगी झालेली चाट आहे. याला वंचित बहुजन आघाडीने विचारलं आहे की नाना पटोलेजी हे खरं आहे का, वंचित बहुजन आघाडीला तुम्ही इंडिया आघाडीत घेत नाही, अशा प्रकारचा स्क्रीनशॉट महाराष्ट्रातील व्हॉट्सअप ग्रुपवरती सध्या व्हायरल होत आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना तुम्ही जर इंडिया आघाडीत सामील करून घेणार नसाल तर तुम्ही मग खोटी माहिती आणि खोटे बनाव कशासाठी करत आहात, असा सवालही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. त्याचबरोबर 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणून तुम्ही बदनाम केलेला आहे. मग तुम्ही अशाच प्रकारचे डाव खेळून वंचित बहुजन आघाडीला बदनाम करताय का? मग सध्या महाराष्ट्रापुढे प्रश्न उपस्थित होतो की वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी त्यांच्या पद्धतीने होईल तेवढे प्रयत्न करत असताना अशा प्रकारची माहिती समोर येणं हे कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण करत आहे. काँग्रेसला खरंच वंचित बहुजन आघाडीला इंडियात आघाडीत सामील करून घ्यायचंय का, हे प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहे. धन्यवाद.